आजच्या कॅबिनेटमध्ये दुष्काळा संदर्भामध्ये विशेष करून चारा पाणी या विषयावर चर्चा करण्यात आली. सर्व या विभागाचे सचिव आहेत, अधिकारी आहेत, जिल्हाधिकारी आहेत, त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर मंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये दुष्काळी भागाची पाहणी करावी, त्या ठिकाणी जाऊन बैठका घ्याव्यात असे निर्देश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी दिलेले आहेत. तर निवडणुका पार पडल्यानंतर जेव्हा मतांची बेरीज केली, निलेश राणेंनी दावा केला की रत्नागिरी मध्ये आम्हाला लीड मिळालं, काम नीट झालं नाही भाजपाकडे, ही जागेवरती आता आमचाच दावा आहे. नाही, मला त्या संदर्भामध्ये कुठली माहिती नाही. परिषदेचं काय करणार, एकत्र सगळ्यांनी फॉर्म भरले, प्रत्येक याच्यावरती युतीतल्याच उमेदवारांनी एकमेकांसमोर फॉर्म भरलेले आहेत. नाही, आता पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये सगळ्याच पक्षाकडून फॉर्म भरले गेलेले आहेत. मला वाटतं त्या संदर्भामध्ये आपले तिन्ही नेते त्या ठिकाणी बसतील आणि एक मार्ग त्यातून त्या ठिकाणी निश्चित काढतील. पण आमचा प्रयत्न आहे की आम्ही समोरासमोर एकमेकांच्या लढणार नाही असा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की मंत्रिमंडळातून सरकार, मला वाटतं तो विषय आता कालच संपलेला आहे. आम्ही क्लिअर केलं आहे, आमच्या अध्यक्षांनी सांगितलेलं आहे की देवेंद्रजी त्या ठिकाणी मंत्री म्हणूनही राहतील, उपमुख्यमंत्री म्हणूनही राहतील आणि संघटनेमध्ये सुद्धा ते काम बघतील.